खामगाव अलिबाग या तालुक्यापर्वतीस दापोली मंडणगड तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती हानी झालेली होती. राज्याचे मुख्यमंत्री तिसऱ्या दिवशी आले आणि त्यानंतर सहाव्या सातव्या दिवशीला आदरणीय पवारसाहेबांनी प्रदीर्घ दौरा केला. त्यावेळेला या संबंध विषयाचं गांभीर्यच हे संबंध राज्यपातळीपासून देशपातळीवरती गेलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे ज्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी दौरा केला त्यावेळेलाच रात्री सुतारवाडीला मुक्कामाल आल्यावर राज्याचे मुख्य यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि काही निर्णयामध्ये त्या ठिकाणी बदल होत दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाने काही बाबी त्या ठिकाणी जाहीर केल्या. ते मुंबईमध्ये आलं रात्री हे पथक केंद्र सरकारच्या जॉईंट सेक्रेटरीच्या नेतृत्वाखालचं ते पथक आहे. मला असं वाटतं त्यांची नावं ही आपण सर्वांनी मिळून पाहिलेली आहेत वाचली आहेत त्याची काही मला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय पथक सहसा कधी पाहणी केल्याशिवाय राजकीय नेतृत्वाला भेटत नाही पण पहिल्यांदाच असं घडलं की रायगडची पालकमंत्र्यांनी विनंती केली की मला भेटायचं आहे. ज्या दिवशी ते मुंबईत आले त्या दिवशी रात्री 9:30 सह्याद्री बंगल्यावरती अतिथीगृहावरती राज्य सरकारचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ हे त्या ठिकाणी होतं. त्याच वेळेला आपल्या पालकमंत्र्यांना पण बोलवण्यात आलं आणि मग जवळपास 1.5 तास आदिती तटकरे यांनी एक 4 पानाचं मेमोरँडम दिलं, त्यांच्याजवळ संवादही केला. रायगड जिल्ह्याच्या संबंध या नैसर्गिक वादळाची परिस्थितीचं विवेचन त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळे रास्त बाजू भारत सरकारकडे जाण्याच्या दृष्टीकोनातून पाहणी पथक दौऱ्यावरती येण्यापूर्वीच त्यांना ते लक्षामध्ये आलं. आज दुपारी मी स्वतः त्यांच्याशी बोललो, त्यांनाही मी विनंती केली की आज NDRFचे म्हणजे भारत सरकारचे जे निकष नियम आहेत याच्यामध्ये शिथिलता आणून भारत सरकारने सुद्धा राज्य सरकारला या संदर्भामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातून आपला आवाज सकारात्मक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे देशाच्या गृहमंत्र्यांच्याकडे त्या ठिकाणी सादर केला जावा जेणेकरून भारत सरकारच्याकडून सुद्धा राज्य सरकारला या निसर्ग चक्रीवादळामध्ये अधिकाधिक मदत त्या ठिकाणी होऊ ही जी काय राज्य सरकारने विशेष बाब म्हणून हा जो GR निघालेला आहे GRमध्ये हे जे काही नवीन राज्य सरकारने धोरण ठरवलेलं आहे म्हणजे 6,000, 15,000, 25,000, 50,000, 2,500 धान्याचं, 5,000 कपड्याचे, 5,000, 2,500, 5,000 त्याच्यानंतर चक्रीवादळाने बाधित झालेल्या आपल्या परिसराच्या साठीच राहतील, ते पूर्व उदाहरण म्हणून इतर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला लागू होणार नाही असा एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच्यामुळे या संबंध आपत्तीच्यामुळे बाधित झालेल्या आपल्या या संबंध कोकणवासियांना आणि विशेष करून रायगड जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या संबंध सहकाऱ्यांना राज्य सरकारचा मदतीचा हात त्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि विशेष करून खाजगी शैक्षणिक संस्थांना ही पहिल्या प्रथमच मदत देण्याचा निर्णय अग्रेसर पद्धतीची आम्ही भूमिका घेतल्यामुळे त्या ठिकाणी राज्य सरकारने घेतला. दुसरा महत्त्वाचा तशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत आणि मग 15 दिवसांनी काल पवारसाहेबांनी मी पूर्णपणाने याची माहिती दिली, ते बारामतीला आहेत आणि त्यांना मी पुन्हा एकदा विनंती केली की कोकणात पुन्हा एकदा पर्यटन व्यवसायाला वृद्धी मिळण्यासाठी आपल्या उपस्थितीमध्ये बैठक त्या ठिकाणी व्हावी. आणि आता हे भारत सरकारचं पथक दिल्लीला गेल्यावर परत आदरणीय पवारसाहेबांना मी काल विनंती केली की आपणही पंतप्रधानांशी बोलावं पण या सगळ्याचा भार राज्य सरकारच्यावरती या कोविडच्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पडणार आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा केंद्र सरकारने अधिकाधिक मदत ही राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावी. पण हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये आता एक नक्की आहे की पालकमंत्री आहेत, मी खासदार आहे, अनिकेत आमदार आहे, त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या भूमिकेत आम्हाला लोकांच्यापर्यंत जाण्याचा वैधानिक अधिकार मिळाला आहे. आता तो अधिकार आम्ही लोकांच्या विश्वासातून मिळवला, त्याच्यामुळे आता त्यांच्या पोटात काय दुखत असेल किंवा काय अडचण होत असेल तर त्याच्याकडे मला काय उत्तर नाही. आता मी खासदार झालो आहे त्याच्यामुळे मी खासदार म्हणून जाऊ शकतो,
आधी ती पालकमंत्री आहे त्यामुळे ती पोचू शकते, अनेकेत आमदार आहे तो त्याचा वैज्ञानिक अधिकार तो जाऊ शकतो. काय काय माणसं हवालदिल झाले ते खरं, आता काहीतरी कुणीतरी वक्तव्य केलं कारण मसे आलं की लोकप्रतिनिधी अजून फिरलेच नाहीत, शुभ्र कपडे घालून फिरले आणि फोटो काढले म्हणजे काम होत नाही. आम्ही या दिवसापासून 2 तारखेपासून रात्री 2 तारखेला रात्री ज्या वेळेला IMD आपल्याला हे आला त्या 2 तारखेपासून 3 निसर्ग चक्रीवादळ झाले, 2 तारखेपासून ते आजपर्यंत प्रत्येक मिनटामिनटाला मी काय काम केलं आहे, आदितीने काय केले, आदितीने काय अनिकेतने काय केले हे आम्ही सांगू शकतो. एका बाजूला कोविड असतानासुद्धा त्याची जराही तमानं बाळगता आम्ही त्या ठिकाणी फिरतो आहोत. आदित्य तर 2 तारखेला रात्री 3 मुंबईला निघताना SP फोन करून सांगितलं की अजून पालकमंत्री तुम्ही निघू नका, पुढे प्रचंड पाऊस राहणार आहे, रस्त्यावरती झाडी पडले, पण ती निघाली. मी थांबलो म्हणजे मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला, मला मुख्यमंत्री एवढंच म्हणाले सुनीलजी तुम्ही अजितदादांशी बोला आणि अजितदादा जे सांगतील नुकसान भरपाई काय मदत करायची ती मला मान्य असेल, तुम्ही दादांची भेट घ्या, पवारसाहेबांना तुम्ही भेटा. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी थांबलो आणि मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पेणला आलो, रात्री आम्ही अलिबागला गेलो, तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आले, चौथ्या दिवशी मी रोहायत आलो, तळ्याला गेलो, मसाळ्याला गेलो, शिवधनला गेलो. आदित्य तर 4 तारखेलाच नितीन राऊत आले ते काँग्रेसचे मंत्री ऊर्जामंत्री त्यांच्यासोबत गेली. हा आता 3 तारखेलाच रात्री इथे आला, 4 सकाळी माणगावपासून शिवधनला गेला. आता ती टीका टिप्पणी आहेत त्याला कथा, आम्ही तिघे जण वेगवेगळ्या भूमिकेत दिसत असल्यामुळे काहींची नावच कुठं दिसत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं त्याला काय करायचं. आता त्यांनी जरूर त्या गोष्टीचे दौरे करावेत, त्याच्याबद्दल मी त्यांचं स्वागतच करतो. विशेष करून त्यांच्या दौऱ्याने किमान भारत सरकारकडे भारतामध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या सरकारला हरवण्यामध्ये जरी ते यशस्वी झाले तरी आम्हाला त्या निमित्ताने मदत सहकार्य राज्य सरकारला होऊ शकते आहे. बाकी राज्य सरकारने आत्ता जे निर्णय घेतलेत ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने घेतलेल्याच्या निर्णयामध्येच तिप्पट बदल करत हे निर्णय घेतलेले आहेत, तर फारसं काही राजकीयदृष्ट्या काय शिल्लक राहिलं असं काय मला वाटत नाही, पण तरी पण कोकणवासियांसाठी ते येतात त्यांचं स्वागत. या संबंध चक्रीवादळामध्ये ज्याने ज्याने विमा ज्या ज्या कारणासाठी उतरवला असेल त्यामध्ये जर काय टाळाटाळ करत असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई आम्ही करूच. खासदार म्हणून मलाही त्याचा रिव्ह्यू घेण्याचा अधिकार आहे, पालकमंत्री सुद्धा घेतील आणि आवश्यकता वाटली तर राज्य सरकारचा हस्तक्षेप आम्ही त्याच्यामध्ये करूच. विमा कंपन्यांनी तात्काळ प्रतिसाद देत यांना जे काही कॉम्पेन्सेशन देणं अभिप्रेत आहे ते त्यांनी विविध कालावधीमध्ये दिलं पाहिजे ही भूमिका राहील.